मागील वर्षी पहिलं होतं 50% वापरली, त्याच्यामुळे रिझल्ट आम्हाला कळले. ह्यावर्षी आम्ही बिंदास होऊन 100% वापरतोय. म्हणजे आमच्या मनात आता भीती नाही टेक्नॉलॉजी बद्दल, नाही तर भीती असताना माणूस कोणतंच काम पूर्णपणे करू शकत नाही. MPSC करणारा विद्यार्थी होतो. मागच्या वर्षीपर्यंत मी MPSC करत होतो. या वर्षी मी डिस्ट्रीब्युटरशिप घेतली, कारण काहीतरी वेगळं वाटलं याच्यात. मी SCT वैदिक प्रोडक्टची डेमो घेतलेला आहे. वैदिक प्रोडक्टचा डेमो घेतला म्हणजे याच्यात मी रूट चार्जर हे दोन याच्यासाठी सोडलंय वैदिक प्रोडक्टचं. तर याच्यात वेगळेपणा जाणवतोय. म्हणजे हे कांदे याच्यात थोडीशी हाईट कमी आहे आणि याच्यात थोडीशी जास्त आहे आणि मुळीचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे आता SCT जर आता सॉइल चार्जर तर आहेच, पण त्यात जर वैदिक प्रोडक्टची जोड भेटली तर SCT ही एक नंबर होतीच आणि यापुढे एक नंबर राहील. वेगळेपणा असं जाणवतोय की कांद्याची साईज व्यवस्थित आहे. कांद्यात म्हणजे रोगराई जास्त आली नाही. बऱ्याच वेळा आता ह्या वर्षी तर रोगराईचं खूप प्रमाण आहे आणि रोगराई अजिबात नाही माझ्या कांद्यांमध्ये. मी या कांद्यांवरती एकही आंतरभावी बुरशीनाशकाचा स्प्रे घेतलेला नाही आहे. माझे 2 एकर कांदे, त्यासाठी मी 1-10 गोण्या कृषी अमृत, 2 गोण्या ग्रीन गुजरात, त्यासोबत 2 मायक्रो चार्जर वापरलेले आहे आणि त्यानंतर आंबवणीला सॉइल चार्जर दिलेले आहे. वेळोवेळी 15 दिवसाला सॉइल चार्जर, म्हणजे आत्तापर्यंत 15 लिटर सॉइल चार्जर गेले माझे 15 दिवस. याचं कसं आहे म्हणजे खाणाऱ्या बी पौष्टिक खातोय आणि पिकवणाऱ्या पौष्टिक पिकवतोय. याच्यात काही साईड इफेक्ट काही नाही, वापरायला अवघड नाही, खर्चही ज्यादा नाही. मला खर्च मॅडम खूप कमी आहे, कारण की सारखं घाबरून शेती करायला नाही, बिंदास शेती. म्हणजे जेव्हा रोगराईला घाबरायचं काही काम नाही, कारण की पिकच याची मुळी बघताय. याची मुळी पूर्ण म्हणजे 1 हात एवढी मुळी आहे. तुम्ही बघा 1 हात एवढी मुळी पूर्ण. साईज पण ही आता ही 2 महिन्याची मनाने ही साईज आहे. मी MPSC करणारा विद्यार्थी होतो. मागच्या वर्षीपर्यंत मी MPSC करत होतो. या वर्षी मी डिस्ट्रीब्युटरशिप घेतली, कारण काहीतरी वेगळं वाटलं याच्यात. आम्ही 22-23 मार्चला कांदा काढायला चालू केला आणि नेमकी लॉकडाऊन झालं, त्यामुळे आम्हाला साठवल्याशिवाय पर्याय नव्हता. कांदा साठवला, कांदा चाळ नव्हती, साठवायला घरगुती चाळी वगैरे साठवला, पण तो टिकून क्षमता एवढी होती की ज्यांच्या चाळी होते त्यांच्या कांदे खराब होते झाले. पण आमचा म्हणजे 100% कांदा खराब झाला. म्हणजे कांदा हे सडकं पीक म्हणलं जातं, पण 10% कांदे खराब झाले. बाकीचे कांदे व्यवस्थित आहे आणि ते बी पाणी गळालं होतं तिथे चाळी म्हणून त्याच्यामुळं. सर, आपलं नाव, गाव आणि पत्ता. नमस्कार, मी विनय सुदाम दराडे, मुक्काम पोस्ट समशेरपूर, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. मी सिन्नर तालुक्यातील डिस्ट्रीब्युटर आहे. आपण काय काय वापरता सर यासाठी? मॅडम, यासाठी कृषी अमृत. माझे 2 एकर कांदे, त्यासाठी मी 1-10 गोण्या कृषी अमृत, 2 गोण्या ग्रीन गुजरात, त्यासोबत 2 मायक्रो चार्जर वापरलेले आहे आणि त्यानंतर आंबवणीला सॉइल चार्जर दिलेले आहे. वेळोवेळी 15 दिवसाला सॉइल चार्जर, म्हणजे आत्तापर्यंत 15 लिटर सॉइल चार्जर गेले माझे 15-20 लिटर. वेगळेपणा काय जाणवलं आपल्याला यामध्ये? वेगळेपणा असं जाणवतोय की कांद्याची साईज व्यवस्थित आहे. कांद्यात म्हणजे रोगराई जास्त आली नाही. बऱ्याच वेळा आत्ता ह्या वर्षी तर रोगराईचं खूप प्रमाण आहे आणि रोगराई अजिबात नाही माझ्या कांद्यांमध्ये. पिवळेपणा नाही आहे. मांड झाली कांद्यांची, म्हणजे आता हे 2 महिने आणि 10 दिवसाचे कांदे, म्हणजे 2.5 महिन्याचे कांदे. किती वर्षापासून आपण टेक्नॉलॉजी वापरता? मॅडम, मी 2 वर्षापासून सॉइलच्या टेक्नॉलॉजी वापरतोय. मागच्या वर्षी पण माझा व्हिडिओ घेतला होता जर आमसरांनी. या वर्षी मी स्वतःच, म्हणजे मी डिस्ट्रीब्युटर या वर्षी. मागच्या वर्षी मी पहिल्यांदा वापरून बघितलं, त्यानंतर मी डिस्ट्रीब्युटरसाठी अप्लाय केलं,
त्यानंतर मला रिझल्ट छान वाटले होते त्याच्यामुळे मी डिस्ट्रीब्युटर झालो याचा. आणि ह्या वर्षी पण मी मागच्या वर्षी ज्या जोमाने वापरलं त्यापेक्षा जास्त जोमाने या वर्षी वापरतो. एस सी टी का वापरावी वाटली आपल्याला? कन्सेप्ट आवडली एस सी टीची. मूळ प्रश्न रोगावरती काम चालू आहे आतापर्यंत. म्हणजे आता या वर्षीचा जर अनुभव घ्यायचं ठरलं तर पिवळेपण आला की आपण बुरशीनाशक मारतो. पिवळेपण आलं का म्हणजे बाजारातलं सगळ्यात भारीतलं बुरशीनाशक सुद्धा आपण मारायचं सोडलेलं. ह्या सिच्युएशनमध्ये शेतकरी घाबरून खूप केमिकलच्या फवारण्या करतोय आणि घाबरल्यापोटी जास्त फवारण्या केल्यामुळे अजून पिकामध्ये जे सेल्स असतात ते डॅमेज होतात आणि अजून रोगराई वाढते. मी या कांद्यांवरती एकही आंतरभावी बुरशीनाशकाचा स्प्रे घेतलेला नाही आहे. आपला काय अनुभव आहे टेक्नॉलॉजी बद्दल? टेक्नॉलॉजी म्हणजे वापरायला म्हणजे सोपी म्हणजे काय अवघड नाही. याचं कसं आहे म्हणजे खाणाऱ्याही बी पौष्टिक खातोय आणि पिकवणाऱ्या पौष्टिक पिकवतोय. याच्यात काही साईड इफेक्ट काही नाही. वापरायला अवघड नाही. खर्चही ज्यादा नाही. माझे मी मागच्या वर्षी केला होता. माझा मागच्या वर्षीचा अनुभव असा आहे की 16,000 रुपये मला खर्च आला होता एकरी. म्हणजे मला तसं 21,000 रुपये खर्च यायचा केमिकलला. पण पहिल्यांदाच मागच्या वर्षी 16,000 रुपये खर्च आला आणि कांदे उत्पन्न जास्त आलं. आणि मी मागचे कांदे शेवटला म्हणजे जेव्हा 4,500-6,000 मार्केट झालं तेव्हा कांदे विकायला काढले होते. एवढे टिकून क्षमता होती माझी. खर्चाची बाजू कशी वाटते सर आपल्याला? खर्च मॅडम खूप कमी आहे. कारण की सारखं घाबरून शेती करायला नाही. बिंदास शेती म्हणजे जेव्हा रोगराईला घाबरायचं काही काम नाही. कारण की पिकच जोमदार आहे. आता ही पात बघा तुम्ही अशी वाजते पात. म्हणजे याच्यात तरी आता सध्या पाणी भरलेलं नाही. पण हे पात म्हणजे एकदम चांगला कांदा आहे माझा. म्हणजे आता या 2 महिन्यात एवढी साईज झालेली. 2 महिने 10 दिवसाच आहे. मागील वर्षाचा असा सविस्तर अनुभव सांगा ना. कसं कसं वाटलं तुम्हाला? काय अनुभव आला? मागच्या वर्षी तसं आम्ही घाबरतच वापरलं होतं. कारण की अनुभव काहीच नव्हता. जवळ आसपास वापरणारे शेतकरी क्वचित होते. जास्त शेतकरी वापरणारे नव्हते. आणि आमचे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचे डिस्ट्रीब्युटर पहिल्यांदा झाले होते. आमचे मित्रच होते. त्यांनी वापरायला दिलं. आम्ही वापरलं. पण मागच्या वर्षी घाबरत घाबरतच तो वापरलं. म्हणजे एवढा अनुभव नसल्यामुळे काय होतं की सगळं वापरायला 100% वापरायला आम्ही तयार नव्हतो. तर मागच्या वेळेस आम्ही 50-70% टेक्नॉलॉजीचा वापर केला फक्त. आणि ह्यावर मागच्या वर्षीच्या अनुभवावरून यावर्षी बिंदास्त आम्ही 100% वापरायचं हे केलंय. पण टेक्नॉलॉजी 100% वापरा. थोड्या क्षेत्रासाठी वापरा. 100% रिझल्ट येतो. आम्ही पहिल्या वर्षी मागील वर्ष पहिलं होतं 50% वापरली. त्याच्यामुळे रिझल्ट आम्हाला कळले. ह्यावर्षी आम्ही बिंदास्त होऊन 100% वापरतोय. म्हणजे आमच्या मनात आता भीती नाही टेक्नॉलॉजीबद्दल. नाही तर भीती असताना माणूस कोणतंच काम पूर्णपणे करू शकत नाही. मागील वर्षाचे उत्पन्न कसे मिळाले तुम्हाला सर? मॅडम आमचं म्हणजे मागच्या वर्षी 50 गुंठे कांदे होते आमचे पूर्ण. त्यामध्ये आम्हाला 350 म्हणजे एक्झॅक्ट आकडा नाही आमच्या माझ्याकडे. पण 350 गोणे झाल्या आम्हाला अंदाजे. आणि भाव पण व्यवस्थित भेटला. आणि पहिल्यांदा म्हणजे काढला आम्ही 22-23 मार्चला कांदा काढायला चालू केला. आणि नेमकी लॉकडाऊन झालं त्यामुळे आम्हाला साठवल्याशिवाय पर्याय नव्हता. कांदा साठवला. कांदा चाळ नव्हती. साठवायला घरगुती चाळी वगैरे साठवला. पण तो टिकून क्षमता एवढी होती की ज्यांच्या चाळी होत्या त्यांच्या कांदे खराब होते झाले. पण आमचा म्हणजे 100% 10% कांदा खराब झाला. म्हणजे कांदा हे सडक पीक म्हणलं जातं. पण 10% कांदे खराब झाले फक्त. बाकीचे कांदे व्यवस्थित. आणि ते बी पाणी गळालं होतं तिथे चाळी म्हणून त्याच्यामुळं खराब झाले. केमिकलच्या तुलनेत पिकाची कशी कंडिशन आहे सर आता सध्या आपली? मॅडम आता बघायला गेलं तर आसपासचे शेतकरी म्हणजे आसपासचे शेतकरी म्हणताय की तुमचे कांदे तुम्ही वेगळेपणा काही केलाय. आम्ही सांगतो आम्ही फक्त टेक्नॉलॉजी वापरली. इथं टेक्नॉलॉजी वापरायचं म्हणजे या मागच्या वर्षी वापरली. आम्ही दुसरं कोणाला सांगितलं नव्हतं वापरा तुम्ही. कारण की आम्हीच नवीन होतो त्यामध्ये म्हणून कोणाला सांगितलं नाही. आणि ह्यावर्षी आम्ही वापरा म्हटलो. काहींनी वापरली काहींनी नाही वापरली. पण ज्यांनी वापरली त्यांची चांगलीच आहे. आणि ज्यांची पूर्णपणे केमिकलवरती त्यांची कांद्याची कंडिशन म्हणजे वरून पात पिवळी पडलेली. खालून जो कांद्याला नवीन पात फुटते ती पिवळी. कांद्याला मुळीच नाही. आता तुम्ही याची मुळी बघताय. याची मुळी पूर्ण म्हणजे एक हात एवढी मुळी तुम्ही बघा. एक हात एवढी मुळी पूर्ण. साईज पण ही आता ही 2 महिन्याची म्हणाली ही साईज आहे. आणि पात पण खूप उंच झाली. त्याच्या म्हणजे रोगावर कामच नाही केलं यावर्षी. आम्ही ठरवलंच होतं रोगावर काम नाही करायचं. काय अडचण आली
तर जैविक पर्याय सेंद्रिय पर्याय निवडायचे. आम्ही याच्यावरती रोग आला की आम्ही खत टाकतो किंवा स्प्रे पोषकचे स्प्रे देतो. पोषकचे स्प्रे म्हणजे याला आता तीन ते चार पोषकचे स्प्रे झाले 2 महिन्यामध्ये. आता मध्ये तर भरपूर थंडी पडली होती पण आता काय होत आहे का लोक लगेच रोगावरती काम चालू करते. म्हणजे विषम वातावरण झालं का लगेच दुकानात जायचं आणि एक केमिकलचं काहीतरी बुरशीनाशक आणायचं आणि फवारून द्यायचं. पण असं आम्ही केलं नाही. आता याच्यावरती मव्याचं सुद्धा फक्त नीम तेल सोडून कोणतंच हात घेतलेलं नाही. कारण की मवा जास्त नव्हताच का सीएन रेशो मेंटेन असल्यामुळे याच्यावरती मावा पडला नाही. आणि मावा पडला तो साधा नीम तेल निघून गेला. म्हणजे केमिकलचे 1 ते 2 फवारे झाले जास्तीत जास्त, ते पण कॉन्टॅक्ट फंगिसाइड. ओके, तुम्ही आता शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? टेक्नॉलॉजी वापरताना मी एवढा संदेश देऊ शकतो की तुम्ही टेक्नॉलॉजी वापरताना 80% टेक्नॉलॉजी यूज करा, 20% रासायनिक. 80% आणि 20% तर का, कारण की वर्षानुवर्ष जमिनीला सवय झाली रासायनिकची. म्हणजे थोडक्यात ते दारुड्या माणसासारखं झाले की त्याला दारूची सवय झाली आणि एकखडी मी पिकांना आता मातीला आपल्या रासायनिकची सवय झालेली. आणि जर आपण त्याला अचानक पूर्ण रासायनिक बंद केलं तर त्याच्यात जमिनीत एवढी ताकद उरली नाही. त्यामुळे आपण आणि हायब्रिड पिकं घेतो त्याच्या मनाने थोडंफार रासायनिकचं त्याला हातभार द्यावा लागतो. 80% सेंद्रिय वापरतो आणि 20% केमिकल, तरी पण त्यापेक्षा चांगलं येतो. त्यामुळे आम्ही SCT कडे वाळवलं. आणि ह्यावर्षी तर मी डिस्ट्रीब्युटरशिप घेतली सिन्नर तालुक्याची. मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगतो कॉन्टॅक्ट फंगिसाइड वापरा तुम्ही सिस्टमॅटिक, म्हणजे आंतरप्रावी बुरशीनाशक अजिबात वापरू नका. कारण आंतरप्रावी बुरशीनाशक वापरून खूप म्हणजे आतल्या ज्या टिश्यू आहे म्हणजे बुरशी आंतरवाय म्हणजे काय, झाडाच्या आतमध्ये जाऊन काम करणारे बुरशीनाशक जर झाडाच्या आतमध्ये जाते म्हणजे आतमध्ये नक्कीच काही सेल असतील, त्या सेल जर डिस्टर्ब झाल्या तर रोगराई जास्त वाढेल. त्याच्यापेक्षा तुम्ही आंतरवायी वापरण्यापेक्षा तुम्ही फक्त कॉन्टॅक्ट फंगिसाइड वापरा. त्याने रोगराई कमी येईल, तुमच्या झाडाचं नुकसान कमी होईल. आणि मी आता मी MPSC करणारा विद्यार्थी होतो. मागच्या वर्षीपर्यंत मी MPSC करत होतो. यावर्षी मी डिस्ट्रीब्युटरशिप घेतली कारण काहीतरी वेगळं वाटलं याच्यात मला. नाहीतर मग दुसरे बऱ्याच कंपन्या आहे बाजारामध्ये, पण टेक्नॉलॉजीचं का, कारण की रोगावरती काम करायचं नाही. तुम्ही रोग कशामुळे येतोय, कमजोरीमुळे रोग येतो, मग तुम्ही कमजोरीवर काम करा. यामुळे मी फक्त सॉईल चार्जर करे प्रभावित झालो आणि त्यांच्या डिस्ट्रीब्युटरसाठी अर्ज केला. त्यांनी मला डिस्ट्रीब्युटरशिपही दिली कारण की ती माहिती शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित गेली पाहिजे. 100% माहिती गेली तर शेतकरी 100% चांगलं वापरी. आणि 20 ते 30% किंवा 50% सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरायची आणि 100% दोष त्याच्यावर द्यायचं जर काय आलं तर, रोग आला तर. हे सगळं चुकीचं आहे. म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की 50% वापरता आणि सगळं दोष टेक्नॉलॉजीवरती. टेक्नॉलॉजीचं शेड्यूल फॉलो करा. शेड्यूलमध्ये तुम्ही वेळोवेळी बदल करा. आता ह्यावर्षी ट्रायकोडर्माची गरज आली, मुळकूज होती, त्यामुळे ट्रीटमेंट ट्रायकोडर्मा खालून द्यावा लागला मला. मी खूप मर होत होती, म्हणजे लागवड केली 15 दिवसात खूप पिवळेपणा जाणवायला लागला, कांद्याचे रोप मरायला लागले. मग तेव्हा मी ट्रायकोडर्मा एकदा गुळ ट्रायकोडर्मा आणि सॉईल चार्जर सोडलं खालून, तर त्यावर पूर्ण 100%. म्हणजे तेव्हासुद्धा बऱ्याच जणांनी रासायनिक पर्याय निवडले, पण मी ट्रायकोडर्मा सोडून बघितला आणि रिझल्ट वाटला. त्यामुळे ट्रायकोडर्मा काय अडचण नव्हती सॉईल चार्जरसोबत. मुळी पण वाढली. आता मुळी म्हणजे सरसगट सगळ्या कांद्यांची मुळी. आणि ह्या 2 म्हणजे ह्या 5 गुंठे क्षेत्रावरती मी SCT वैदिक प्रोडक्टची डेमो घेतलेला आहे. वैदिक प्रोडक्टचा डेमो घेतला म्हणजे याच्यात मी रूट चार्जर हे 2 याच्यासाठी सोडलं आहे वैदिक प्रोडक्टचं. तर याच्यात वेगळेपणा जाणवतोय. म्हणजे हे कांदे याच्यात थोडीशी हाईट कमी आहे आणि याच्यात थोडीशी जास्त आहे आणि मुळीचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे आता SCT जर आता सॉईल चार्जर तर आहेच, पण त्यात जर वैदिक प्रोडक्टची जोड भेटली तर SCT ही 1 होतीच आणि यापुढे 1 राहील. आणि खूप छान SCT रिझल्ट भेटले, वैदिक प्रोडक्टचे खूप छान रिझल्ट भेटले. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. म्हणजे मीच नाही तर आम्ही सगळी वाटेकरी ते सुद्धा वापरतात. मी मागच्या वर्षी वापरतोय. पहिल्यांदा सगळे वाटेकरी सुद्धा वापरायला घाबरत होते कारण की वर्षभराचं त्यांचं पीक असतं, त्यात नुकसान झालं तर काहीच भेटत नाही. त्यामुळे घाबरत होतं, पण वापरलं, बिंदास झालो. आणि ह्यावर्षी रोगावरती काम करायऐवजी कमजोरीवरती केलं आणि याची मी छान पीक बाकी करणार. ओके सर, तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना दुकानाचं, इतर शेतकऱ्यांना जर काही मदत लागली तर. माझं नाव विनय सुदामदाराडे. मी समशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथील आहे. मी सिन्नर तालुक्याचा डिस्ट्रीब्युटर आहे. मी सिन्नरमध्ये माझं शॉप आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9623311660.
सर पुन्हा एकदा नंबर सांगा आपला 96 23 31 16 60. ओके धन्यवाद सर.